शेतकरी सभासद बंधू भगिनींनी त्या ठिकाणी अभिजित पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांना त्या ठिकाणी कौल दिलेला दिसतोय. त्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा मी माझ्या वतीनं, पॅनलच्या वतीनं आणि सगळ्यांच्या वतीनं अभिजित पाटील आणि त्यांच्या सर्व निवडून आलेल्या सहकाऱ्यांचं अंत्यकरणपूर्वक त्यांचं त्या ठिकाणी अभिनंदन करतो. आणि पुढील वाटचालीस त्यांना शुभेच्छा व्यक्त करत असताना त्यांनी ज्या या शेतकरी सभासदांच्यासाठी सांगितलेल्या ज्या काही गोष्टी आहेत त्या त्यांच्या हातून व्हाव्यात यासाठी या परिवारातला एक सहकारी कार्यकर्ता आणि एक सभासद या नात्यानं भले आम्ही या निवडणुकीच्या निमित्तानं एकमेकांच्या विरोधात जरी त्या लढलो असलो तरी उद्याचा आपला हा कारखाना असेल चांगला चालून शेतकऱ्यांच्या घामाला दाम असेल कर्मचारी वाहनमालकांच्या आणि सगळ्या कारखान्याच्या परिस्थितीसाठी एक सहकारी या परिवारातला कार्यकर्ता आणि सभासद या नात्यानं जिथं जिथं त्या ठिकाणी माझी गरज लागेल तो त्या ठिकाणी निवडणुकीपुरता निवडणुकीत विचार बाजूला सोडून आज जनतेने कौल दिल्यानंतर तो कौल मनापासून स्वीकारून त्यांना जिथे जिथं आमची कुठल्याही गोष्टीला सहकार्य लागेल ती सहकार्य करण्याची भूमिका परिवारातला घटक म्हणून आमची असणार आहे. 18 वर्षाचा काळ कैलासवासी नानांचा 19 मार्च 2002 पासून ते 2020 पर्यंतचा कार्यकाळ सगळ्या इथून इथल्या वडीलधाऱ्यांनी मायबाप जयंतीने त्या ठिकाणी जवळून बघितलेला आणि त्यांच्या जाण्यानंतर ज्यावेळी दुःखाचा प्रसंग होता त्यानंतर माझ्यावरती जबाबदारी आल्यानंतर या 1.5 वर्षाच्या काळात काम करत असताना अनेक संकटं अनेक अडचणीवरती मात करत मी माझं त्या ठिकाणी काम करत राहिलो. परंतु शेतकऱ्यांच्या पैशाच्या बाबतीत असेल ज्या काही उशीर विलंब लागला परंतु तरीही राज्य सरकारची शेवटी याचा आदेश प्राप्त करून शेतकऱ्यांना पैसे मिळावे यासाठी तरतूद मी चेअरमन म्हणून काम करत असताना पार पाडलेली आहे आणि त्याची पूर्णपणे उपाययोजना इथून पुढचं आलेलं संचालक मंडळ पार पाडून शेतकऱ्यांचे पैसे असतील पुढचा सीझनच्या बाबतीत ज्या ज्या काही आमच्याकडून सहकार्याची भूमिका असेल तर तो सहकार्याची भूमिका या परिवारातला घटक म्हणून नक्कीच आमची इथून पुढच्या काळात असणार आहे. आणि म्हणून या निवडणुकीमध्ये ज्या ज्या नानांच्या दुःखद प्रसंगानंतर अडचणीच्या काळात जे जे या तालुक्यातले समस्त वडीलधारी शेतकरी सभासद त्या ठिकाणी पाठीशी खंबीरपणे कुठल्याही गोष्टीची अपेक्षा कोणत्याही गोष्टीची त्या ठिकाणी अपेक्षा न बाळगता कारण तालुक्यात या 2 दिवसात कशा पद्धतीनं निवडणुकीला सामोरं जात असताना कोणत्या कोणत्या गोष्टीचा वापर झाला हे तालुक्यातल्या शेतकरी सभासदांनी त्या ठिकाणी बघितलेलं आहे.